सर्वोच्च न्यायालयाने यू पी सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आय पी एस रेल्वे संरक्षण दल आणि डी एन आय पी एसमध्ये नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी दिली आहे हा अंतरिम आदेश असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश पारित करून शारीरिक शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना भारतीय पोलीस सेवा भारतीय रेल्वे संरक्षण दल दिल्ली दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप पोलीस सेवेत सेवा देण्याची परवानगी दिली आहे या निवडीसाठी लोकसेवा आयोगाकडे तात्पुरते अर्ज करण्यास दिले आहेत अर्जदारांना सेवेत घेतले जाईल की नाही हे न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असेल न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय एसोका यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी दिलाय राष्ट्रीय प्लॅटफॉर्म फॉर द राईट्स या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या रीट याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिलाय ज्यामध्ये अशा लोकांना या सेवांमधून वगळण्याचे से आव्हान देण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आय पी एस आणि इतर सेवांमध्ये नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी दिल्यानंतर आता हे उमेदवार एक एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपर्यंत युपीएससी कडे अर्ज करू शकतात मात्र या लोकांची सेवेसाठी निवड होणार की नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून राहील